हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज अभिजित. आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन वर्ल्ड बाय अभिजित. आपण यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याबद्दल माहिती पाहिली होती, तर आपल्या या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण आज बीड जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत. बीड जिल्हा हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र हे बीड आहे. बीड हा महाराष्ट्रातील 20 करोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगररांगापासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात हिंदी व्यतिरिक्त मराठी, उर्दू, तेलुगू या भाषा देखील बोलल्या जातात. या जिल्ह्याचा इतिहास वैदिक काळापासून ज्ञात आहे. वेद आणि पुराणामध्ये याचा उल्लेख अस्माक असा केला जातो. पांडव काळात त्याला चंपावती असे संबोधले जात. उज्जैनीच्या राजांची साडेसाती याच ठिकाणी संपली. त्यावेळी बीडला तामलिंग चूक या नावाने ओळखलं जाईल असं शनी महात्म्यामध्ये वर्णन केले आहे. आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांनी त्यावर राज्य केलं. फारशी भाषेत वीर या शब्दाचा अर्थ पाणी असा होता. त्याचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव मोगल काळात उभं झाले. महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद महसूल विभागामध्ये केंद्रस्थानी असलेला बीड जिल्हा हा उत्तर अक्षांश 18.3 ते 19.3 अक्षांशामध्ये आणि 74.5 ते 76.5 पूर्वरेखांशामध्ये वसलेला आहे. बीड जिल्ह्याची चतुर्सीमा जर पाहायची झाली, पूर्वेला परभणी जिल्हा, पश्चिमेला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेला लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा, अशा प्रकारे बीड जिल्ह्याची चतुर्सीमा आहे. बीड जिल्ह्याचे जर प्रशासकीय विभाग पाहायचे झाले तर बीड जिल्ह्याचे विभाजन 2 उपविभागामध्ये करण्यात आले आहे. त्याचे विभाग पुढीलप्रमाणे आहे. बीड उपविभाग व अंधजोगे उपविभाग. या विभागांचे विभाजन 11 तालुक्यामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले. बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळ वैद्यनाथ, केज, आष्टी, देवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर आणि वडवणी. शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती 26 जून 1999 करण्यात आली. जिल्ह्यात 60 जिल्हा परिषद मतदारसंघ असून 11 पंचायत समिती आहे. एकूण गावे 1346 तर 1019 ग्रामपंचायती आहेत. विधीकरण झालेले ग्रामीण गावे 137 आहेत. बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळाची माहिती जर पाहायची झाली तर महत्त्वाची पर्यटनस्थळे पुढीलप्रमाणे आहेत. श्री खंडेश्वरी माता मंदिर बीड, खजाना विहीर, धारूर किल्ला, योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई, श्री मुकुंद महाराज अंबाजोगाई, वैजनाथ मंदिर परळी, हजरत हुसेन शाहवली मजार, मनसूर शाहवली दर्गा, सौताडा, सौताडा धबधबा, श्री रामेश्वर मंदिर सौताडा, कपिलधारा दाभाडा, श्री कपिलधारा मंदिर, कंकालेश्वर मंदिर, बिंदुसरा तलाव बीड, अशा प्रकारचे या ठिकाणी महत्त्वाचे पर्यटनस्थळे आहेत. बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती जर पाहिजे झाली तर बीड जिल्हा हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहे. येथे चिंचोली, देगलूर भाग येतो. या भागास मांजरखडी असेही म्हणजे होते. मांजरसून त्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगखडी असेही म्हणतो. हा सुपीक भाग काळापासून बनला आहे. यात देवराई, माजलगाव, भोपळळी या तालुक्यांचा समावेश. बीड जिल्ह्याचे हवामान पाहायचे झाले तर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमी कमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढलेले असते तर रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागामध्ये ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबाजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याची जिल्ह्यातील इतरही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्ट्या अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यासारख्या तालुक्यांमध्ये तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात समावेश होतो. येथील लोक दुष्काळाचा सामना करतात. धरण प्रकल्प जर बीड जिल्ह्यातील जर धरण प्रकल्प जर पाहिजे झाले, बीड जिल्ह्यात 2 मोठे, 16 मध्यम, 122 लघु प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे धरण प्रकल्प आहे. बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प सिंदपणा शिरूरमध्ये आहे, बेलपारा शिरूरमध्ये आहे, महासांगवी पाटोद्यात आहे, वान परळीत आहे, बोरणा परळीत आहे, गोदेगाव परळीत आहे, सरस्वती वडवणीत आहे, कुंडलिक वडवणीत आहे, वाघेबा बुळगाव केजमध्ये आहे, शिवणी बीडमध्ये आहे, मनकर्णिका बीडमध्ये आहे, सौताडा पाटोद्यात आहे, मेहकरी आष्टीत आहे, कडा आष्टीत आहे, कांबळी आष्टीत आहे, रुपी आष्टीत आहे, तलवार आष्टीत आहे, हिंगेवाडी शिरूरमध्ये आहे,
नागतळवाडी, येलतुरवाडी, लोणी, पारगाव, कोयना, पंतेफळ, पिंपळा, गोलंगरी, सुलतानपूर, कटवट, जरूड, जुजगव्हाण, ईट, महिंदा, आंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही, सासखेड, इंसरना, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडी पारगाव, साळिंबा, इकरूड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, किलगाव, किगाव, लोणी, सांगवी, ढालेगाव, मांजरा म्हणजेच धनेगाव, इतर. बीड जिल्ह्यातील इतर माहिती जर पाहिजे झाली तर बीड जिल्ह्याविषयी उपयुक्त माहिती पुढील प्रमाणे आहे. बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 10,693 वर्ग किलोमीटर आहे. साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते 88.56% आहे. 1,000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते 933 आहे. मुख्य भाषा ही मराठी आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे आणि ती शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. संपूर्ण भारतात ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने हा जिल्हा पुरवतो. लोकप्रशासनात उत्कृष्टीकरता या जिल्ह्याला प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीड महाराष्ट्रातील गरीब जिल्ह्यातील एक जिल्हा गणला जातो. बीड जिल्ह्यात फक्त 2.47% वनक्षेलिंग यांचा जिल्ह्यांचा असल्याने या जिल्ह्यात आध्यात्मिक महत्व देखील आहे. बीड बेनसुरा म्हणजेच बिंदुसारा नदीच्या तीरावर डेक्कन पठारावर वसलेले आहे. बेनसुरा ही गोदावरी नदीची सहाय्यक नदी आहे. दसरा सणाच्या वेळी भरणारी खंडेश्वरी यात्रा फार प्रसिद्ध आहे. स्वर्गीय भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचेच आहेत. अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड थँक्स फ्रेंड्स.